दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण अनेक नेते आणि कार्यकर्ते शिवाय नगरसेवक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाडे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्यासह 15 पेक्षा अधिक नगरसेवक आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत. त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी त्यांच्याच बालेकिल्ल्यात हा मोठा धक्का मानला जातोय. विकासासाठी गेले 60 वर्ष सातत्याने आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात कार्यरत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वावर फक्त आमचाही विश्वास तर आहेच. सामान्य मायबाप जनतेनी तर साथ दिलीच आहे, आशीर्वाद दिलेला आहे, पण काही विरोधकही आज आदरणीय पवारांकडे पवारसाहेबांकडेच अपेक्षेने बघतात, ह्याच्यातच सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत.